नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनियर अँड कोरोना यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज दिनांक 16/7/2020, आज 12वीचा रिझल्ट लागत आहे आणि आता सध्या मी व्हिडिओ बनवत आहे तेव्हा रिझल्ट पण लागलेला आहे. तर जे काही तुमचे बंधू असेल तुम्ही आपल्या तुम्ही तर रिझल्ट पाहू शकता. जर तुम्हाला जर तो रिझल्ट कसा पाहायचा हा व्हिडिओ जर तुम्हाला हे हा जर पाहायचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या त्या व्हिडिओची लिंक टाकून देणार आहे आणि तिथून तुम्ही कोणत्या कोणत्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवरून तुम्ही तुमचा तुमच्या भावाचा किंवा तुमच्या रिलेटिव्ह किंवा तुमच्या मित्रांचा तुम्ही रिझल्ट पाहू शकता. मित्रांनो, आणि 10वीचा रिझल्ट पण या मंथच्या एंडिंगला मीन्स लागण्याची शक्यता आहे. तर मग आता त्याच्यानंतर 11वीचं काय, 11वीची प्रवेशाचे जे आधारित वेळापत्रक आहे ते जाहीर झालेलं आहे. मित्रांनो, 11वी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर. वेळापत्रकामध्ये सुधारणा अप्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया आता 26 जुलै पासून सुरुवात होणार आहे, प्रत्यक्ष अर्जाची प्रक्रिया. मित्रांनो, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे, त्यामुळे इत्ता 11वीच्या संभाव्य वेळापत्रकामध्ये सुधारणा केली आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया आता 26 जुलै पासून सुरू केली जाणार आहे, असे राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयाची 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. शिक्षण विभागातर्फे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले होते, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनातर्फे केल्या जात असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून मुंबई, पुणे तसेच राज्यातील इतर काही भागात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केंद्र तसेच माध्यमिक शाळा विद्यार्थी व पालकांना सविस्तर प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अडचणी येऊ नये, आवश्यक कागदपत्रे मिळवता यावीत या उद्देशाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते, मात्र त्यात अंशतः बदल केला आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी सराव म्हणजे विद्यार्थ्यांना जे एक सराव अर्ज भरण्याची एक प्रॅक्टिस केली जाणार आहे. मित्रांनो, तर विद्यार्थ्यांना अर्ज भरवण्याचा सराव करता यावा यासाठी 16 ते 24 जुलै पर्यंत संकेतस्थळ सुरू ठेवले जाणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुम्ही की एक प्रॅक्टिस की तुम्ही कशा प्रकारे तुमचा स्वतःचा फॉर्म एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू होणार आहे की तुम्ही एक डमी तुमचा एक फॉर्म या संकेतस्थळावर तुम्ही भरणार आहे. एक ते संकेतस्थळ तुम्हाला 16 जुलै ते 24 जुलै पर्यंत ते ओपन राहणार आहे. तुम्ही प्रत्येकाने त्याच्यावर तुमचं लॉगिंग रजिस्ट्रेशन करून तुमचा स्वतःचा फॉर्म फिलअप करायचा आहे. तो तुमचा डमी फॉर्म असेल मित्रांनो. त्याच्यानंतर 26 जुलैला तुमचा ऍक्च्युअल तुमचा फॉर्म खरंच तुम्हाला प्रत्यक्षिक तुमचा ओरिजिनल फॉर्म तुम्हाला फिलअप करावा लागणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही 16 ते 24 तारखेपर्यंत जो काय तुम्ही फॉर्म भरणार आहे तो फॉर्म तुमचा 24 तारखेनंतर तो फॉर्म तुमचा डिलीट होणार आहे. तुमचा फॉर्म डिलीट होणार आहे. विद्यार्थ्यांनी भरलेली जी माहिती असणार आहे ती 24 जुलै नंतर ती नष्ट केली जाणार आहे. त्यामुळे 26 जुलै पासून प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करावी लागेल. ही खूप महत्वाची तुम्ही हे लक्ष ठेवा मित्रांनो. तुमचा गोंधळ होऊ शकतो कारण जे तुम्ही आता तुम्ही 16 ते 24 जुलै मध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहे तर काही विद्यार्थी निष्काळजी किंवा काही कारण असतो ते त्यांनी असं मस्त समजून पण घेतील की आमचा फॉर्म भरत फिलअप झालेला आहे. पण तसं न करता तुम्ही फक्त डमी फॉर्म भरणार आहे 16 जुलै ते 24 जुलै पर्यंत. त्याच्यानंतर तुमचा जो फॉर्म असेल तो पूर्णपणे डिलीट होणार आहे, नष्ट होणार आहे. त्याच्यानंतर 26 जुलै पासून तुमचा खरंच प्रात्यक्षिक तुमचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक काळजीने भरायचे आहे मित्रांनो, कारण तुमचा महत्वाचा एक 11वीचा जो काळ असतो तो खूप महत्वाचा असतो मित्रांनो. करिअरचा पण खूप टर्निंग पॉईंट असतो 11वी पासून.
मग याच्यामध्ये वेळापत्रकातील ठळक मुद्दे काय काय असणार आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी 22 जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने 24 जुलैपर्यंत शाळा महाविद्यालयांची माहिती तपासून देणे, 26 जुलैपासून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जातील पहिला भाग भरणे व शाळा मार्गदर्शन केंद्रांची निवड करणे, शाळा मार्गदर्शन केंद्राने 27 जुलैपासून विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज तपासून व्हेरिफाय करणे, शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी 22 जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने 24 जुलैपर्यंत शाळा महाविद्यालयांची माहिती तपासून देणे, 26 जुलैपासून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जातील पहिला भाग भरणे व शाळा मार्गदर्शन केंद्राची निवड करणे, शाळा मार्गदर्शन केंद्राने 27 जुलैपासून विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज तपासून व्हेरिफाय करणे, इयत्ता 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांनी प्रवेश अर्जातील दुसरा भाग भरणे, 11वी प्रवेशासाठी संकेतस्थळ pune.111th.admission.org.in हे 11वी प्रवेशासाठी जे संकेतस्थळ आहे मित्रांनो, तर हे तुम्हाला मी परत सांगतो, https://pune.111th.admission.org.in/ हे जे 11वी प्रवेशासाठी जे संकेतस्थळ आहे ते तुमच्यासाठी अशा प्रकारे राहणार आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया द्या तुमच्या. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही आपल्या इंजिनियर अँड कोरोना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि जे काय तुमचे मित्र असतील, बंधू असतील किंवा तुमचे रिलेटिव्ह असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करा.